नमस्कार, मी रोहन पाटील। दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता एक नजर स्थानिक घडामोडींवर। शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे। काहींनी कुत्र्यांवर विषप्रयोग केला असल्याचे निदर्शनास आले आहे। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास महानगरपालिकेला अपयश आल्याने शहरात असे प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे। बाजारासाठी सायकलवरून बेळगावला आलेले मच्छे येथील एक वृद्ध गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता झाले आहे। यासंबंधी सोमवारी त्यांच्या कुटुंबियांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। विठ्ठल वासुदेव भिडे वय 62 राहणार लक्ष्मीनगर मच्छे असे त्यांचे नाव आहे। 21 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 बाजार आणायला बेळगावला जाण्याचे सांगून हे बेळगावकडे आले होते। 2 दिवसांनंतरही घरी परतले नसल्याने पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती येथील एलम्मा देवीची यात्रा पुढील महिन्यात होत असून यात्रेत येणाऱ्या भाविकांना शुद्ध पाण्याची व्यवस्था, शौचालय, वसतिगृह, संचारी दवाखाने यासह कोणतीही गैरसोय होऊ देऊ नये, त्याकरिता अधिकाऱ्यांनी ठोस उपाय हाती घ्यावे अशी सूचना सौंदतीचे आमदार आनंद मामनी यांनी केली। ते सोमवारी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शाकंभरी यात्रा व फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या माही यात्रेच्या पूर्वसिद्धता सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते। येल्लम्मा देवस्थानच्या मंगल कार्यालयाची बैठक पार पडली। महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागातील कारभार कोलमडला असून त्याचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे। अर्ज करण्यासाठी आणि दाखले घेण्यासाठी वेगवेगळे काउंटर करण्यात आले आहेत, तरी देखील कामकाजात कोणतीच सुधारणा झाली नसल्याने नागरिकांच्या रांगा लागत आहेत। त्यामुळे टोकन सुविधा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी होत आहे। जिल्हा ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा विभाग, निर्माल्य विभाग, मुदगा ग्रामपंचायत युनायटेड, समाज कल्याण विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुदगा गावात पिण्याच्या पाण्याबद्दल, स्वच्छतेबद्दल तसेच निर्माल्य विघटनाबद्दल स्वयंसहाय्य संघाच्या महिलांसाठी जाथा आयोजित करण्यात आली। मुदगा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बसवंत कडिमनी यांनी पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबद्दल, जलस्रोताबद्दल, स्वच्छ परिसराबद्दल तसेच प्लॅस्टिक मुक्तीबद्दल माहिती दिली। सर्वांना शुद्ध पाणी मिळणे यामध्ये महिलांची भूमिका महत्वाची असल्याचेही ते म्हणाले। धामणे, बस्तवाड, हलगा येथे भात मळणी जोरात सुरू असून शेतकरी वर्ग या कामी भग्न झाला आहे। या भागात भात पिकावर जमीन जास्त असून यंदा पावसाने धुमाकूळ घातल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले। काही शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फुटून भात पिकांची मोठी नासाडी झाली। अनेक समस्यांना सामोरे जात गेलेल्या ठिकाणी पुन्हा भाताची रोपे लावून शेतकऱ्यांनी पीक चांगले घेतले। शेत जमिनीत जास्त ओलावा होता म्हणून आता भाताच्या मळण्या सुरू आहेत। क्रिसमसचे औचित्य साधून आज उजगावमधील सेंट जुदस चर्चमध्ये प्रार्थना आणि विविध कार्यक्रमांनी नाताळच्या सणाला प्रारंभ होत असून ख्रिस्ती बांधव आठवडाभर सण साजरा करण्यासाठी आता सज्ज झाल्याचे चित्र दिसून येत आहे। गावाच्या प्रवेशद्वारापाशीच भव्य अशा चर्चची इमारत असून नाताळच्या सणानिमित्त चर्चमध्ये सजावट, रंगरंगोटी, रंगीबिरंगी दिव्यांची आरास तसेच आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाईने चर्चची इमारत उजळून निघाली आहे। अर्जुन नगर येथील देवचंद महाविद्यालयातील इतिहास व भूगोल विभागातर्फे विद्यार्थ्यांना निपाणीच्या भोईकोट किल्ल्याची माहिती देण्यासाठी भेट देण्यात आली। यावेळी दादाराजे देसाई सरकार यांनी विद्यार्थ्यांना किल्ल्याची सविस्तर माहिती दिली। देशामध्ये काही ठराविक भुईकोट किल्ले आहेत, त्यामध्ये निपाणीचा हा किल्ला असून तो 19 एकरमध्ये व्यापलेला आहे। 8 दिशांना संरक्षणार्थ बुरुज आहेत। 1799 मध्ये हा किल्ला बांधला आहे। आता पाहूया स्थानिक क्रीडा वृत्त। हलगीच्या कडकडाटात हजारो कुस्तीप्रेमींच्या साक्षीने अवघ्या 4 मिनिटात डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे याने शाहू कुस्ती केंद्राच्या उपमहाराष्ट्र केसरी आणि भारी वजनाच्या संग्राम पाटील याला एक पायाची धुळी डावावर चितपट करत प्रेक्षणीय विजय मिळवला आणि हजारो लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले। या मैदानातील 2 नंबरच्या कुस्तीमध्ये शाहू कुस्ती केंद्राचा मल्ल आणि महाराष्ट्राचा उगवता तारा पृथ्वीराज पाटील याने कर्नाटक केसरी गोपाळ कोळीवर कुस्तीच्या 21व्या मिनिटाला घुटना डावावर विजय मिळवला। भरतेश पदवीपूर्व आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय आयोजित बेळगाव जिल्हा खुली भरतेश चषक आंतरशालेय मुलामुलींच्या आणि पदवीपूर्व महाविद्यालय मुलामुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेला भरतेश महाविद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। या स्पर्धेचे उद्घाटन भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सेक्रेटरी राजू दोडण्णावर, चेअरमन महावीर उपाध्ये विनोद दोडण्णावर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले। मालवण येथील चिवला बीच येथे झालेल्या 10व्या सागरी जलतरण स्पर्धेत आबा आणि हिंद स्पोर्ट्स क्लबचा जलतरणपटू ओम जुळी, टिळकवाडी स्कूल, दिशा हुंडी, एम आर भंडारी स्कूल
यांनी अविस्मरणीय कामगिरी करताना अनुक्रमे तिसरा व सहावा क्रमांक पटकावला. वाढतो तो आनंद घटते ती चिंता, आनंद वर्धिनी मासिक ठेव योजना. मासिक उत्पन्न 1,50,000, 25,000 आणि 12,500 रुपयांसाठी 2 वर्षांसाठी 10.5% तर 3 वर्षांसाठी 11.10% व्याजदर. जेवढे अचूक नियोजन तेवढे जीवन सुखावह. आणि त्यासाठीचा पर्याय म्हणजे आमची आनंद वर्धिनी मासिक ठेव योजना. आकर्षक व्याजातून उत्पादनाला आणि अपेक्षांना आकार देणारी. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवेची सुविधा. तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित. सामान्यांची सर्व मान्यता. प्रधान कार्यालय 3524 नार्वेकर गल्ली बेळगाव. संपर्क 0831-2424-777. आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असून येत्या 27 डिसेंबर रोजी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून झारखंडचे मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन शपथ घेणार आहेत. यावेळी काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदासह 5 मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी हेमंत सोरेन यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी JMM चे 6, काँग्रेसचे 5 आणि RJDच्या 1 मंत्र्याचा शपथविधी पार पडणार आहे. सोरेन मंत्रिमंडळात 19 मंत्री शपथ घेणार आहेत. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्वारी रिॲक्शन क्षेपणास्त्राची सोमवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळून यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या निर्मिती दरम्यानच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून 2021 पर्यंत हे क्षेपणास्त्र सशस्त्र दलांमध्ये दाखल होणार आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र ओडिशातील बालासोर जवळील चंडीपूर येथे असलेल्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरून सोमवारी सकाळी 11:45 डागण्यात आले. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध केल्याबद्दल जर्मनीच्या विद्यार्थ्याला भारत सोडण्यास भाग पडल्याचं प्रकरण समोर आलं आहे. IIT मद्रासमध्ये डिपार्टमेंट ऑफ फिजिक्सचं शिक्षण घेणारा जॅकब सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात CAA आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी NRC विरोधातील आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलनातील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. त्यानंतर लगेचच त्याला भारत सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला. भाजपा आमदारांनी हा देश महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचा नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आहे असं वक्तव्य केलं आहे. हरियाणामधील कैथल जिल्ह्यात सुधारित नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा आमदार लीला गुर्जर यांनी हा नवा भारत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आहे असं वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महत्वाकांक्षी असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला भाजपचेच मित्रपक्ष विरोध करू लागले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा JDU हा पक्ष सध्या NDA मध्ये सहभागी आहे. मात्र स्वतः नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी या कायद्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता JDU चेच दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनीही या कायद्याविरोधात मोर्चेबांधणी केली आहे. तसंच ट्विटद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आवाहनही केलं आहे. IFS अधिकारी हर्षवर्धन श्रृंगला यांची देशाचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहत आहेत. केंद्र सरकारने सोमवारी एक आदेश जारी करत श्रृंगला यांच्या नियुक्तीची घोषणा केली. श्रृंगला 1984 बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. हर्षवर्धन श्रृंगला 29 जानेवारी 2020 पासून परराष्ट्र सचिव पदाचा पदभार सांभाळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबद्दल भाजपने आक्षेप नोंदवला होता. त्यावर हेलपाटे न घालता कर्जमाफी आम्ही देऊ, भाजपने जनतेला हेलपाटे मारायला लावले असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर पलटवार केला. आता पाहूया मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण यंदाही राष्ट्रपतींच्या हस्ते न झाल्याने दुरळा या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी संताप व्यक्त केला आहे. या मानाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना 3 तासांसाठी वेळ काढता येत नाही का असा सवालही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केला आहे. यंदा या पुरस्कारांचे वितरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. आता पाहूया तंत्रज्ञान विषयक घडामोडी. तुम्ही जर फोन घेण्याचा विचार करत असाल आणि चांगले फीचर्स असणारा फोन तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला आज फोन घेण्यासाठी खास संधी मिळणार आहे. Realme X2 Pro मोबाईलचा आज फ्लिपकार्ट सेल संध्याकाळी आहे.
या मोबाईलचा फ्लिपकार्ट ऑनलाईन ॲपवर मर्यादित कालावधीसाठी सेल लागणार आहे, त्यावेळी तुम्ही हा मोबाईल घेऊ शकता. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार हा क्रिसमस स्पेशल सेल असणार आहे. रिअलमी एक्स टू प्रो मोबाईल दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. रिअलमी एक्स टू प्रो कंपनीचा हा पहिला प्रीमियम फोन असल्याची माहिती मिळत आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.